नमस्कार आयपीएलच्या रणसंग्राम कार्यक्रमात मी रफिक आणि निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण सकाळीच भेटलो होतो निलेश, तो सामना आता सुरू होतोय आणि आता आपण ज्या सामन्याचं विश्लेषण करायला भेटतोय, आपण आपल्या प्रेक्षकांना ज्या सामन्याबद्दल बोलणार आहोत तो सामना होतोय तो सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये. ह्या पूर्ण सीझनमध्ये आपण बघितलंय एका ब्रेकनंतर जो सीझन सुरू झालेला आहे त्या ब्रेकनंतर दोन्ही संघांना पराभूत व्हावं लागलेलं आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण आयपीएलचा जर विचार केला तर सनरायझर्स हैदराबादचं पंजाबवर नक्कीच वर्चस्व राहिलंय. सनरायझर्स हैदराबाद नेहमी विजय मिळवत असतं पंजाब किंग्सवर, पण ह्या सीझनमध्ये जर बघितलं तर पंजाब किंग्सचा परफॉर्मन्स सनरायझर्स हैदराबादच्या खूप पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. जितके 14 सीझन झालेत आणि जितके सामने एकत्र हे दोन संघ खेळलेले आहेत त्या सामन्यांबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की कोणाचं पारडं किती जड आहे. अगदी खरं आहे, तसं बघायला गेलं ती 37वी मॅच आहे या सीझनची आयपीएल मधली. त्याच्यात हे दोघं जण समोरासमोर खेळलेत एकंदरीत 17 मॅचेस झाल्यात. त्यातल्या 12 मॅचेस एक डझनभर मॅचेस जिंकलेल्या आहेत त्या हैदराबादनी आणि फक्त 5 मॅच जिंकले तो पंजाबचा संघ. पंजाबचा संघ फक्त 5 मॅच जिंकलाय, हरकत नाही, कारण या सीझनमध्ये त्यांच्याकडे चान्स आहे की ते जास्तीत जास्त सामने जिंकू शकतील. आता आपण बोलूया ते पिच बद्दल, कारण पिच नेहमीच आपण तेच बोलतोय की पिच खूप मॅटर करतं. आयपीएल सारख्या सीझन्समध्ये किंवा आयपीएल सारखे जे सामने होतात त्याच्यामध्ये पिच नक्कीच मॅटर करतं, कारण तुमच्याकडे एक चांगला संघ जरी असला, तुमची वेळ चांगली जरी असली तर ग्राउंड कुठेतरी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जी घटना आपण मुंबई इंडियन्स सोबत घटताना आता बघतोय की या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला पिच कुठेतरी धोका देते की काय असं वाटतंय, तर आजच्या पिच बद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना बोलू. येस, आजची मॅच होणार आहे ती शारजा क्रिकेट स्टेडियमवरती होणार आहे. त्यामुळे शारजा क्रिकेट म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बॅटिंगचं पॅराडाईज आहे, बॅट्समनला साथ देणारा विकेट आहे, धावांचा पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे अगदी तिथे. नक्कीच धावांचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल आणि का नाही बघायला भेटणार, कारण पंजाब किंग्सचा ज्यावेळी आपण म्हणतोय तिथे के एल राहुल असेल, क्रिस गेल सारखा प्लेअर असेल, तिथे आपल्याला धावांचा पाऊस नक्कीच बघायला मिळू शकतो. टॉसवर येऊयात आपण. आता टॉस जिंकल्यानंतर कोणता कर्णधार आज काय निवडेल, काय वाटतंय? टॉस घेतल्यानंतर मी सजेस्ट करेन तिथे पहिली बॅटिंगच करावी, कारण जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं तर 200 देखील पुरेसे नाही आहेत. 200 झाला म्हणून तुम्ही रिलॅक्स होऊ शकत नाही, तोही रन्स चेस होऊ शकतात, पण तुम्ही प्रेशरमध्ये जर आलात तर सेकंड बॅटिंगला थोडा त्रास होऊ शकतो. त्याकरता टॉस जिंकलं तर बॅटिंग घेऊन चांगलं टार्गेट समोर ठेवावं. नक्कीच बॅटिंग घेतल्यानंतर एक चांगलं टार्गेट चेसिंगसाठी ठेवता येईल. समोरची टीम तिथे कुठेतरी प्रेशराईज होऊ शकते. सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनवर आता मी येतो. सनरायझर्स हैदराबाद आपण बघितलंय की या पूर्ण सीझनमध्ये त्यांचं कुठेतरी परफॉर्मन्स ढासळलेला आहे. चांगले नावं त्यांच्याकडे आहेत, म्हणजे डेव्हिड वॉर्नर सारखा, केन विल्यमसन सारखा प्लेअर त्यांच्याकडे कुठेतरी दिसतो. भारतीय संघातलीही त्यांच्याकडे एक मोठी नावं आपल्याला बघायला मिळतील किंवा नवोदित खेळाडू त्यांच्याकडे खूप चांगले आपल्याला बघायला मिळतात. परंतु ह्या संघाला एकत्रितरित्या जी कामगिरी करायची म्हणतो आपण ती कुठेतरी जमत नाही. तर आज काय वाटतंय की आज कोणती प्लेइंग इलेव्हन आपल्याला मैदानावर दिसेल? येस, हैदराबाद एसआरएचच्या संघावरती एक नजर टाकूयात. मागचीच मॅच हे लोक हरलेत, ते पण दिल्ली कॅपिटल्स बरोबर हरलेले आहेत. आत्ता फक्त 2 पॉईंट या टीमच्या, एकदम तळातली टीम आत्ता तरी ती दिसते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर दे गॉट नथिंग टू लूज. आत्ताची ही जी आजची मॅच जे खेळणार आहेत त्यांनी पूर्णपणे सगळं स्वतःला झोकून देऊन खेळलं पाहिजे, कारण कसं यांच्याकडे जवळपास 25-30 लोक जी स्क्वॉडमध्ये असतात, प्रत्येक संघाकडे आय पी एलमध्ये 25-30 लोकांचा स्क्वॉड असतो, त्यामध्ये 20 लोक ही तुम्हाला फिक्स त्यांच्यावरती बेटिंग करून तुम्ही घेता, त्यानंतर बाकीचे एक्स्ट्रा बॉलर्स असतात. पण हा जो सगळा संघ आहे त्या संघाला परत पुढच्या वर्षीसुद्धा आता कारण रूलप्रमाणे नवीन बिडिंग होणार आहे, त्यामुळे ह्या सर्व प्लेयर्सना स्वतःची तिथे हैसियत दाखवायला लागेल, त्यांची स्वतःची पातळी दाखवायला लागेल की यस तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षीकरता बीड करू शकता. त्यामुळे जसं मी म्हटलं दे गॉट नथिंग टू लूज, ते पूर्णपणे झोकून देऊन ही मॅच खेळू शकतात. टीमवरती जर आपण बोलायचं झालं तर पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा हे दोघं जण ओपन करतील. वृद्धिमान साहानी बऱ्यापैकी बॅटिंग केली होती, 18 केला होता विशेष नाही, पण डेव्हिड वॉर्नर थोडासा फसला होता. काहीचं एक ऑस्ट्रेलियन्सच्या बाबतीत हे म्हटलं जातं रफिक की ऑस्ट्रेलियन्स हे इनिशियली अग्रेसिव्ह असतात, बरोबर, पण तुम्ही जर त्यांचं अग्रेशन दाबलं तर ते दोन प्रकारे उलट होऊ शकतं, एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह. डेव्हिडच्या वॉर्नरच्या बाबतीत ते थोडं निगेटिव्ह झालं असं मला वाटतंय. त्याला एक तर कॅप्टनची पण काढलं, एक मॅच बाहेर ठेवली होती, त्याला लोकांना फेस करणं थोडंसं डिफिकल्ट जातंय असं मला वाटतंय. त्यामुळे तो त्याच्या क्रिकेट नॅचरल क्रिकेट तो खेळत नाही आहे, पण आज त्यांनी जर सुरुवात सिंगल डबल्सनी केली त्याला आउट घेणं अवघड जाईल. बरं, तो पहिल्या बॉलपासून मारायला जो जातोय तसा त्याचा नॅचरल गेम नाही आहे, तो सिंगल डबल्स होतो, सेट होतो, 12 बॉलमध्ये किंवा 20 बॉलमध्ये त्याचे 10-11 रन असतात.
पण ज्यावेळेस तो 15 टप्पा पूर्ण करतो त्यावेळेस त्याचे 20 बॉल मध्ये 40 रन देखील असतात. असा डेव्हिड वॉर्नर बघायला सगळ्यांनाच आवडतो. आज अपेक्षा करूया तसं काहीतरी तो करेल. कॅप्टनशिपची धुरा पण त्याच्याचवरती आहे, त्यामुळे वृद्धिमान सहा आणि तो ओपन करेल. त्यानंतर मनीष पांडे 3 नंबरला फलंदाजी येईल, त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत पण पूर्ण करू शकलेला नाही आहे, तो ओझ्याखाली दबलाय मी तर असं म्हणेन त्याला. त्याच्यानंतर येईल तो केन विल्यमसन, त्याच्याकडनंही अपेक्षा आहेत पण त्याच्याही कडनं काही रन्स होताना दिसत नाही आहेत. कुठेतरी कन्फ्युजन आहे ह्यांच्यामध्ये, बॅटिंग लाईनिंगमध्ये काय करायचं आहे, कुणी करायचं आहे, किती करायचं आहे ह्याच्याकरता घेऊन त्यांच्याकडे कन्फ्युजन आहे. नंतर जेसन होल्डर येऊ शकतो. जेसन होल्डरला खेळवायचं महत्त्वाचं कारण माझं असं आहे की एक ऑलराऊंडर तुम्हाला मिळतो, बॉलिंगसुद्धा करू शकतो. एक तर ग्राउंड छोटं आहे आपण जसं म्हणतो, त्यामुळे थोडंसं तिथे स्पिनर्स कमी खेळवायला लागतील, पेस बॉलर्स काढायला लागतील, ज्यांच्याकडे पेस व्हेरू करू शकतील असे बॉलर्स तुम्हाला पाहिजे. जेसन होल्डर त्यात हुशार माणूस आहे, उंचापुरा आहे, 7-8 फुटावरून त्याचा बॉल जेव्हा रिलीज होतो त्यावेळेस तो पिक करणं थोडंसं अवघड जातं बॅट्समनला, त्यामुळे तो एक महत्त्वाचा माणूस असेल. त्यानंतर विजय शंकर, अब्दुल समद ही दोन नावं इंडियननी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. विजय शंकरचं पण मोठं योगदान ठरू शकतं या संघासाठी आणि ह्यांना खेळवायला पाहिजे रफिक आता असं मला वाटतंय. केदार जाधव पण त्या संघात असण्याची शक्यता आहे. ह्या लोकांना जे इंडियन प्लेयर आहेत त्यांना आता एक्सपोजर देऊन तुम्हाला नथिंग टू लूज पुन्हा पुन्हा मी तेच म्हणेन त्या पद्धतीने खेळण्याची गरज आहे. केदार जाधवनंतर रशीद खान एक महत्त्वाचं नाव यांच्या संघामध्ये आहे, करतोय खूप गोष्टी करतोय, तो प्रयत्न चालू आहेत त्याचे. त्याबरोबर भूमी आणि खलील अहमद ही दोन लोक नवीन बॉलसाठी मी पिक करेन. नक्कीच एक बघितलं तर तसं एक कम्प्लीट पॅकेज सनरायझर्स हैदराबादकडे आहे, परंतु तेच एकत्रित खेळायला ते कुठेतरी कमी पडत आहेत. आता आपण बोलूया ते पंजाब किंग्सच्या संघाबद्दल. मागची मॅच हे फक्त 2 रन्सने हरले होते, तेही राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध. शेवटच्या षटकापर्यंत पूर्ण तो सामना गेला होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 2 रन्सने, 4 रन हवे होते, तिथे 2 रन्सने हा सामना त्यांना गमवावा लागला होता. खूप प्रेशरमध्ये खेळत का पंजाब किंग्स, म्हणजे एकूणच आपण बघितलं तर खूप प्रेशराईज झालेलं आपल्याला दिसतात. बॅट्समन असतील किंवा पूर्ण संघच तो यांचा, के एल राहुल स्वतः एक शांत डोक्याने खेळणारा प्लेअर असून सुद्धा प्रेशराईज झालेला संघ असं आपल्याला म्हणावं लागेल. काय वाटतं एकूणच आज के एल राहुल कोणती प्लेइंग 11 घेऊन मैदानात उतरेल? त्यावेळेस तुम्ही असे 2 रननी मॅच हरताना तर त्यावेळेस तुम्ही असं म्हणून चालत नाही की ठीक आहे रे आपण प्रयत्न केला, वी ट्राईड हार्ड, ते तसं चालत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही 2 रननी मॅच हरता त्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता, ज्यावेळेस बॅटला बॉल लागत असतो त्यावेळेस त्या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही 4 रन न करू शकणं ह्याच्यासारखी खराब गोष्ट काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे रन्स नाही झाले, विकेट पण गेल्या, समोर एक चांगला बॅट्समन आहे, तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिला आहे, जो नवीन माणूस मैदानात आलाय त्याचं काम एवढंच होतं की बॅटला बॉल लावून सिंगल काढून समोरच्या बाजूला उभं राहणं हे कुठंतरी कोचचं काम असतं, कुठंतरी कॅप्टनचं काम असतं, कुठंतरी सिनियर मेंबर्सचं काम असतं की जो माणूस मैदानात जातोय. ऑब्व्हियसली दोघं तिघजण बॉलर राहिले होते जे बॅटिंगला आले होते, पण त्यांना काय सांगितलं जातं आज जाताना ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ते आपले अॅग्रेशनमध्ये, कारण बघतायत सगळेच मारतायत, सगळ्यांनी कशी ठोकाठोकी करूनच बॅटिंग केली होती, तुम्हाला ते पहिल्या बॉलपासून जमणार नाही आहे कारण तुम्ही सेट झालेला नाही आहे, तुम्ही बॅट्समन नाही आहात. तर ज्यावेळेस ही नवीन व्यक्ती आज जात असते त्यावेळेस ॲज अ कॅप्टन आपण बघितलं के एल राहुल वरच्या मजल्यावरती बसला होता, फ्रेश होत होता, डोक्याला हात लावत होता, त्यांनी डगआउटमध्ये असायला पाहिजे, त्यांनी त्याच्या प्लेयर्सच्या जवळ असलं पाहिजे. जो व्यक्ती आज जातोय त्याला सांगायला पाहिजे तो बाबा बॅट लाव, एक रन काढ, समोर तुझा चांगला बॅट्समन आहे, जो सेट आहे 20-22 केलेला आहे, त्याला एक बॉल पुरी होता रफिक, एक बॉल म्हणजे त्यांनी 6 चौकार नाही तर षटकार मारला मॅच संपली असते, पण तो ऑलमोस्ट 5 नॉन स्ट्रायकरला उभा राहिला तो तरी करेल काय. बरोबर, ह्या ज्या गोष्टी आहेत तुला म्हणतो मी एकत्र टीम म्हणून खेळण्याची गोष्ट असते. के एल राहुलकडे असंही बोललं जात आहे आता की भारताचा कर्णधार होऊ शकतो का, असा जर कर्णधार स्वतःची बॅटिंग झाल्यानंतर रिलॅक्स पहिल्या मजल्यावरती बसणार असेल तर मला तरी बघायला आवडणार नाही. स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे मला माहिती आहे, पण म्हणून विराट कोहली सगळ्यांना का आवडतो तर तुमचे 50 झाले तो टाळ्या वाजवायला पहिला व्यक्ती तो बाहेर असतो, तुम्ही चांगला कॅच घेतल्यानंतर तुम्हाला अप्रिशिएट करणारा पहिला टाळी देणारा व्यक्ती तो असतो. के एल राहुल त्या तसा प्रकारचा माणूस नाही, थोडा रिझर्व आहे, पण त्याचा फरक हा इथे दिसतोय. हा टीम गेम आहे, त्या टीम गेम मध्ये कॅप्टनशिप खूप महत्वाची आहे. तू भले 100 करून आला असेल, तू किती थकला असेल, तू किपिंग करतोयस, तू बॅटिंग करतोयस, पण हे तुला मॅचच्या अगोदर कळलेलं आहे, हे काय आयत्या वेळेस कोणी तुला सांगितलेलं नाहीये, सीझन चालू व्हायच्या अगोदर ठरवलंयस मी किपिंग करणार आहे, मी ओपन करणार आहे, त्यामुळे दमशाकी होणारच आहे. पण सेम टाइम अशा सिच्युएशनला प्लेयर्स बरोबर बसून त्यांना मोटिवेट करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते, ती कुठेतरी त्यांनी केली नाही असं माझा नक्कीच त्याच्यावरती आरोप आहेत. थोडासा आपण बघूया टीम काय असण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा मयंक अग्रवाल, के एल राहुल दोघं जण ओपन करतील, चांगली ओपन पेअर आहे, चांगले रन्स बनवत आहेत, पण परत ते कुठेतरी पुढे खालती जाऊन ती गाडी एकदम तळागाळात जाते. त्यानंतर
माक्रम विषयी आपण मागच्याच बोललो होतो, त्याला त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून घेतले, त्यांनी त्याचं काम चांगलं केलं. तोच बॅटिंगला नॉन स्ट्रायकरला होता, त्याला जर मिळाले असतं चान्स त्यांनी ती मॅच अगोदरच संपून टाकली असती. त्यानंतर येतो तर निकोलस पुरण. निकोलस पुरणचं नाव मी मुद्दाम इथे घेतोय कारण छोटं ग्राउंड आहे, इथे जर पहिली बॅटिंग आली किंवा चेस जरी करायचा विषय आला तरी पुरण लांब लांब मारून ती मॅच आवाक्यात आणू शकतो. बरोबर. त्यानंतर आज एक मोठं नाव मी घेणार आहे, क्रिस गेल. मागची मॅच त्यांनी त्याला खेळवलं नाही, का खेळवलं नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. काही त्याला इंजुरी नव्हती किंवा काहीच प्रॉब्लेम होता, पण तो त्या संघामध्ये नव्हता. आज हे ग्राउंड, जसं तू सुरुवातीला म्हणालास, ग्राउंड हे मेड टू ऑर्डर आहे, ते पण क्रिस गेलसाठी. बरोबर. आज बघायला हवं क्रिस गेल संघात आहे का, असायलाच पाहिजे. मी तर म्हणेन आता कधी खेळवणार तुम्ही त्याला, आता जर तुम्ही त्याला खेळवणार नाही तर मग कधी खेळवणार तुम्ही? बरोबर. कधी तुम्ही प्ले ऑफमध्ये जाणार कधी? कारण हे त्यांची शोकांतिकाच राहिलेली या संघाची. बरेच वर्ष झालं ते प्ले ऑफमध्ये येत नाही आहेत. तुमच्याकडे प्लेयर्स असून त्यांच्याकडे तुम्ही काम करून घेऊ शकत नाही आहात. हा एक कुठंतरी मागे पडलेला संघ त्याच्या बाबतीत आहे. नक्की. त्यानंतर शाहरुख खानचं नाव सुद्धा मी या संघात टाकेन. मागची मॅचही त्याला खेळलो नव्हतो. एक एवढा चांगला बॅट्समन तुमच्याकडे आहे. मला एक असं म्हणायचं रफिक, तुला तुझा स्क्वॉड तुला माहितीये, तुला कळतंय की आपल्याकडे बॉलिंग चांगली नाही आहे. बरोबर. ठीक आहे, ऍक्सेप्ट करा, पण आपल्याकडे बॅटिंग तर चांगली आहे. तुमचे दोन्ही ओपनिंग बॅटिंग रन करतायत. क्रिस गेल आहे, पुरण आहे, शाहरुख खान आहे, ताकदीनी मारणारे लोक, सिंगल डबल घेणारे लोक आहेत. मग कराना 250 टार्गेट, कराना 300 टार्गेट, कराना 200 टार्गेट, असं ठेवून काहीतरी मार्ग तर काढू शकतो आपण. पण असं काही विशेष घडताना मला तरी या संघात दिसत नाहीये. त्यामध्ये असं पेटून उठून खेळ पाहिजे ते तिथे लॅक होत आहेत हे संघ. त्यानंतर मी ईशान पोरलचं नाव घेईन. चांगली गोलंदाजी केली होती त्या पोराने. हरप्रीत ब्रार लेफ्ट आर्म स्पिनर आपण जसं म्हणतो, तो चांगला एक गोलंदाज त्यांच्याकडे मिळाला आहे, तोही संघात असेल. क्रिस जॉर्डन, क्रिस जॉर्डनला सुद्धा मी म्हणेन की बाबा एक दोन्ही व्हेरिएशन त्याकडे चांगले आहेत. बॅटिंग पण थोडीफार तो करू शकतो, जर पडझड झालीच तर खालती सांभाळू शकतो त्याप्रमाणे. त्यानंतर मोहम्मद शमी आणि हर्षदीप सिंग, असा साधारण माझा काहीतरी आज संघ असेल. नक्कीच. आपण दोन्ही संघाचं प्लेईंग इलेव्हन बघितले, आता वेळ ती स्टार प्लेयर्स बद्दल बोलण्याची. तर काय वाटतं एकूणच आज सनरायझर्स हैदराबादसाठी कोण ठरू शकतं स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर? त्याच्या अगोदर थोडंसं मला जायचं पंजाब किंग्सकडे पुन्हा एकदा. त्यांचा जो कायमस्वरूपी संघात फिक्स नाव ज्याचं घ्यायचं जायचं तर दीपक हुडा, हे नाव थोडंसं वेगळ्या नावाने चर्चेत येत आहे. BCCIने त्याच्यावरती वॉच पण ठेवलेलं आहे. जे 2 रननी ते मॅच हारले होते तर मॅच फिक्सिंगचे आरोप देखील त्याच्यावरती झालेले आहेत. त्यामुळे मी संघात त्याचं नाव आज घेतलेलं नाही आहे कारण त्याच्यावरती त्याला आक्षेप येऊ शकतो त्या नावाला. म्हणून मी 2 नावं जी बदलली होती तर ती आहेत. तर तेही एक महत्त्वाचं नाव त्यांच्याकडे आता नसणार आहे. तर तेही बघण्याची सारखी गोष्ट असेल की त्याच्याऐवजी कोणाला ते खेळवतील. आपण स्टार प्लेयर्सवरती जर नजर टाकली, SRH हैदराबादचा आपण विषय घेतला तर त्यामध्ये डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद, मी ह्या दोघांची नावं बॅटिंगसाठी घेईल. समद यस मी त्याचं नाव घेतोय कारण तो मेहनत करताना दिसतोय, चांगल्या प्रकारे कनेक्ट करतोय. नावं घ्यायला SRH खूप आहेत पण काही क्लिक होत नाही आहे. त्यामुळे हे नवीन मुलाला, कारण त्याला जबाबदारीपूर्वक तो खेळतोय, हे एक नाव बघण्यासारखं असणार आहे. बॉलिंगमध्ये म्हणशील तर रशीद खान आणि भुवनेश्वर कुमार, भुवी उत्तम गोलंदाजी करतोय, रशीद खान सुद्धा चांगल्या प्रकारे टाकतोय. ऑलराऊंडरमध्ये त्यांच्याकडे जेसन होल्डर, हे एक नाव मी तुला देऊ शकतो. नक्कीच. आता पंजाब किंग्सच्या स्टार प्लेयर्स बद्दल बोलूया. काय वाटतंय पंजाबसाठी कोण ठरू शकतात स्टार बॅट्समन, स्टार बॉलर आणि स्टार ऑलराऊंडर? पंजाबसाठी KL राहुल, माकरम, पूरण आणि गेल ही 4 नावं मी घेईन कारण ते चारींकडे ती कपॅसिटी आहे, ती केपेबिलिटी आहे तेवढा बॉल लांब मारायची किंवा चांगल्या प्रकारे रन्स करायची. तर हे 4 पैकी 2 जरी खेळले ना तरी पंजाबचं नय्या पार होऊ शकते असं मी म्हणेन. खरं तर दोघं जरी खेळले पाहिजेत तर. बरोबर. तर बॉलिंगमध्ये म्हणशील तर मोहम्मद शमी आणि हरप्रीत ब्रार या दोघांची नावं घेईन. छोटं ग्राउंड असलं तरी शमीला माहिती आहे की शॉर्ट बॉल जर असेल तर त्याचा पेस काय पाहिजे, त्यामुळे शमी तेवढी ॲडजस्टमेंट चांगली करेल. ब्रारला जसं मी म्हणतो की तो आत येणारा पण त्याकडे बॉल आहे, बाहेर जाणारही आहे, ग्राउंड छोटं आहे म्हणून एक्साइटमेंटमध्ये मारायचा प्रयत्न करतील पण त्याला विकेट पडण्याची शक्यता आहे. ऑलराऊंडरमध्ये मी KL राहुलचं नाव घेईन. तू म्हणशील आता बॉलिंग करत नाही पण किपिंग करतो, किपिंग सुद्धा आज तुला दोन्ही इनिंगमध्ये तो महत्त्वाचा आहे. रनआउटसुद्धा तो काढू शकतो, कॅचेससुद्धा घेऊ शकतो. कारण मला खरं सांगायचं यांच्या संघात मला दुसरा ऑलराऊंडर दिसतच नाही, त्यामुळे KL राहुलचं मी नाव घेईन ऑलराऊंडरमध्ये. नक्कीच. आता आपण बघितलंय, आपण शारजाच्या पिचबद्दल बोललेलो आहे, दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनबद्दल बोललोय, आता स्टार प्लेयर्स पण बघितलेत. तर काय वाटतंय की आज स्कोरबोर्डवर प्रोजेक्टेड स्कोर काय दिसण्याची शक्यता आहे? क्रिस गेल जर खेळला तर मला 200 पण म्हणायची अगदी इच्छा आहे मनात, पण साधारण 180-190 पर्यंत मी जातो. तेवढा तरी ॲटपार स्कोर आहे आणि ह्या ग्राउंडवरती व्हायला पाहिजे, ह्या विकेटवरती व्हायला पाहिजे. नक्कीच. संध्याकाळची मॅच आहे, कुठेतरी चमकताना दोन्ही प्लेयर्स, दोन्ही संघ आपल्याला दिसू शकतात.
उद्याच्या सामन्याबद्दल काय म्हणायचं आहे की उद्या पुन्हा एकदा डबल हेडर बघायला मिळणार आहे, तर उद्याचा पहिला सामना कुठे होतोय आणि कोणत्या दोन संघात होणार आहे? येस, उद्याची पहिली मॅच होणार आहे 3:30, ती होणार आहे शेख झायद स्टेडियमवरती, आणि ती असणार आहे CSK आणि KKR, चेन्नई आणि KKR या दोन संघामधली ती मॅच आहे. नक्कीच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा हा उद्याचा जो सामना होतोय तो अबुधाबी स्टेडियमवर होतोय. या सामन्याचं विश्लेषण घेऊन उद्या आपण भेटणार आहोत 11:00. तोपर्यंत तुम्ही सर्व ताज्या बातम्या पहा फक्त सकाळवर.